नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्वजण? चला तर मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे खानदेशातील यावल तालुक्यातील फैजपूर येथे भरलेला रानभाजी महोत्सव. मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्र पाल व कृषी विभाग रावेर आणि कृषी विभाग यावल यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव खानदेशामध्ये या ठिकाणी भव्य असा रानभाजी महोत्सव भरला होता. या ठिकाणी मला हजर राहता आले याचं मी या ठिकाणी भाग्य समजतो. बघा मित्रांनो, खानदेशामध्ये ज्या काही रानभाज्या आहेत या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रानभाज्या आढळतात आणि त्यांना अत्यंत महत्त्व देखील आयुर्वेदामध्ये आहे. बघा या ठिकाणी शतावरी ही प्लांट आहे. या रानभाज्या महोत्सवाला ज्या वेळेस मी आलो त्या ठिकाणी प्रत्येक रानभाजीचे मी महत्त्व जाणून घेतलं, प्रत्येकाशी संवाद साधला आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगली माहिती या ठिकाणी मला दिली. या रानभाज्यांचं जे काही आहारातील महत्त्व आहे ते देखील अत्यंत चांगल्या प्रकारे पोस्टरच्या माध्यमातून देखील त्यांनी आम्हाला सांगितलं. ॲक्च्युली सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं. मित्रांनो, आपण जर थोडा विचार केला तर जे काही हायब्रिडायझेशन झालं आहे, जो काही संकरीकरण झालं आहे, या संकरीकरणापुढे या जो काही रानमेवा आहे, रानभाज्या आहेत, यांचं महत्त्व तर कमी होत नाही ना? याचा आपण कधी विचार केला आहे का? तर नक्कीच त्याच्यापुढे आपण जो रानमेवा आहे, जो चविष्ट आहे, जो ज्याला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे, अशा रानभाज्या आपण विसरत चाललो आहे. त्यासाठी हा महोत्सव जो आयोजित केला होता याचं महत्त्व आपण जाणून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानेच या महोत्सवाला जिथे भरेल तिथे जाणं गरजेचं हे असतंच, असा योग मला या ठिकाणी आला. याचंच मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्णपणे माहिती सांगणार आहे. यानंतर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या रानभाज्या आहेत ज्या की खानदेशामध्ये आपल्याला आढळतात. ओके, या ठिकाणी ओवा आहे, गुळवेळ आहे आपण बघितल्याप्रमाणे. ओके, ओव्याचे देखील खूप महत्त्व असतं आयुर्वेदामध्ये, खूप महत्त्व असतं. मिसवाक लकडी आहे, बघा याचं देखील खूप महत्त्व आहे. मित्रांनो, याची डिटेल्समध्ये माहिती मी तुम्हाला प्रत्येक रानभाज्या जे काय खानदेशामध्ये आढळतात त्यांची माहिती मी तुम्हाला देणारच आहे. तत्पूर्वी फक्त या ठिकाणी कोणत्या पालेभाज्या रानभाज्या आहेत हे बघून घेऊयात. याला रानकांदा असे म्हणतात. ओके, बघा ही अत्यंत महत्त्वाची रानभाजी आहे. याला आयुर्वेदामध्ये औषधामध्ये जे काही वेगवेगळे आजार आहेत त्या आजार या रानभाज्या दूर करतात. आपल्याला खूप पौष्टिक अन्न हे त्या रानभाज्यापासून मिळत असतं. बीजासर वर्जासन आहे या ठिकाणी, ते तुम्हाला जे लाकूड दिसत आहे ते. ओके, या अशा रानभाजी महोत्सवात वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीच्या जे काही भाज्या आहेत त्या ठिकाणी मला बघायला भेटल्या. त्यांचं महत्त्व देखील या ठिकाणी मला निश्चितच कळून चुकलं. ज्या रानभाज्या मी बघितल्या नव्हत्या त्या देखील मला या ठिकाणी बघायला भेटल्या. याला रोषा गवत असे म्हणतात. याचं देखील खूप महत्त्व हे मानवासाठी आहे आणि नक्कीच आपण हे टिकवणं गरजेचं आहे. बघा, निसर्गाने या ठिकाणी किती मोठी विपुल संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण त्याचा जो काही आयुर्वेदामध्ये महत्त्व आहे ते महत्त्व जाणून घेऊन आपण त्याचा उपचार पद्धतीमध्ये नक्कीच वापर करायला हवा. कारण ह्या हायब्रिडायझेशनच्या या युगामध्ये आपण नक्कीच जे काही रानभाज्या आहेत त्यांचा आपण या ठिकाणी वापर करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. त्यांचा ज्या ठिकाणी त्यांचा खूप फायदा आहे हे आपण विसरून चाललो आहोत. त्यासाठी आपलं शरीर, आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, आपल्याला वेगवेगळे अन्न घटक मिळण्यासाठी रानभाज्यांचा नक्कीच आपण या ठिकाणी आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या या ठिकाणी शेतकरी बांधवांनी आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी व्यासपीठ खुले केलेले होते. आपल्याला माहितीच आहे बघा, या रानभाज्या केळीच्या पानावर ठेवलेल्या आहेत. केळी म्हटलं की आपल्याला महाराष्ट्रातील नाव येतं जळगाव, आणि त्याच खानदेशामधील जळगाव या ठिकाणी हा रानभाज्या महोत्सव पार पडला. केळीसाठी प्रसिद्ध असलेलं हे जळगाव जिल्हा, या ठिकाणी रानभाज्यांसाठी देखील हा खानदेश
जळगाव जिल्हा हा या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे. बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बघा बांबूपासून सुद्धा बांबूच्या कोंबापासून देखील भाजी बनवतात, ते देखील त्या ठिकाणी तुम्हाला बघायला ही त्या ठिकाणी भेटेल. मित्रांनो, अशाच प्रकारची खानदेशातील वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन माहिती मी तुमच्यासमोर घेऊन येणारच आहे. तत्पूर्वी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.